वेलकम टू खारुताई चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग इक्वेशन्स आणि त्याचे काही सम्स बघणार आहोत. अकाउंटिंग इक्वेशन सिग्निफाईज दॅट ॲसेट्स ऑफ अ बिझनेस आर ऑलवेज इक्वल टू द टोटल ऑफ इट्स लायबिलिटीज अँड कॅपिटल. अकाउंटिंग इक्वेशन काय आहे? बिझनेसचे ॲसेट्स नेहमी त्याच्या लायबिलिटीज आणि कॅपिटलची टोटल असते. दॅट इज एक्सप्रेशन आपल्याला इक्वेशनमध्ये दाखवायचं असेल तर ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. आणि द फंडामेंटल इक्वेशन गिव्ज अ फाउंडेशन टू द डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम. फॉलोइंग आर द इक्वेशन्स म्हणजे ह्याच वेरिएशन. म्हणजे आपण बघितलं आहे डबल एंट्री सिस्टमप्रमाणे जे डेबिट होतं ते क्रेडिट होतंच, त्यामुळे ॲसेट्स आणि लायबिलिटीज नेहमी इक्वल असतात. त्याचे वेरिएशन लायबिलिटीज आणि कॅपिटल, कॅपिटल पण हे एक ओनर बिझनेस एंटिटी कॉन्सेप्टमुळे ओनर आणि बिझनेस ओनर वेगळे आहेत, ते एक नाही आहेत. म्हणून हे एक काइंड ऑफ इंटरनल लायबिलिटी आणि हे एक्सटर्नल लायबिलिटी असं पकडतं आहे. मग ॲसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस आउटसाइडर्स लायबिलिटी हा त्याचा दुसरा वेरिएशन झाला. अजून काय बोलता येईल? कॅपिटल इज इक्वल टू टोटल ॲसेट, हे तिकडे घेतलं तर मायनस आउटसाइडर्स लायबिलिटीज. म्हणजे एकंदरीत काय, ॲसेट्स जे जनरली डेबिट बॅलन्सचे असतात आणि लायबिलिटीज जे क्रेडिट बॅलन्सचे असतात हे नेहमी इक्वल असतात. तर हा एकच इक्वेशन आहे, त्याच्या बेसिसवरती आपल्याला बरेच सम सॉल्व करायचे आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण काही सम सॉल्व करू आणि उरलेले सगळे सम्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तर सम्स सुरुवात करायच्या आधी एक अजून एक छोटा कॉन्सेप्ट आहे. ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटीज झालं तर मग इन्कम आणि एक्सपेन्सचं काय? तर इन्कम अँड एक्सपेन्स, इन्कममधून आपण एक्सपेन्स मायनस केलं तर आपल्याला मिळतं प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट किंवा लॉस. आणि तो प्रॉफिट किंवा लॉस कुणाचा असतो? ओनर जी मेहनत करतो ती ओनरला मिळते. म्हणजे बिझनेसचं स्वतःचं काहीच नसतं, जे काय ओनर करतो त्याचा कॅपिटल असतं आणि जे काय प्रॉफिट लॉस होतं त्याप्रमाणे त्याचं कॅपिटल कमी जास्त होतं. सो प्रॉफिट बिलॉंग्स टू ओनर किंवा लॉस बिलॉंग्स टू ओनर आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट आपण कॅपिटलमध्ये प्रॉफिट झालं तर ॲड करतो. म्हणजे कसं करतो तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये कसं असतं आपण दाखवतो जनरली एक्सपेन्सेस अँड लॉसेस डेबिट करतो आणि इन्कम्स अँड गेन क्रेडिट करतो. म्हणून प्रॉफिट अँड लॉसमध्ये जेव्हा इन्कम अँड गेन जास्त असतात तेव्हा प्रॉफिट होतो आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस जास्त असतात तेव्हा लॉस होतो. मग ह्याचा इफेक्ट एक टोटॅलिटीमध्ये त्याचा असेल, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचा त्याचा असेल तर कॅपिटलमध्ये कसा इफेक्ट होणार? आपण कॅपिटलमध्ये प्रॉफिट ॲड होणार आणि लॉस मायनस होणार जर नेट इफेक्टने द्यायचा असेल. पण इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शनला इफेक्ट द्यायचा असेल, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला, प्रत्येक इन्कमला किंवा प्रत्येक एक्सपेन्सला इफेक्ट द्यायचा असेल तर मग आपण काय करणार? तर आपण ईच ट्रान्झॅक्शनला इफेक्ट देताना इन्कम्स गेन्स ॲड करणार आणि एक्सपेन्सेस लॉसेस मायनस करणार कॅपिटलमधून, असा इफेक्ट देणार. ओके, तर पेज 34 वरचा हा एक इलस्ट्रेशन आहे, तो आपण घेऊया. इलस्ट्रेशन 1, शो द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. आपल्याला ह्या ट्रान्झॅक्शन्सचे अकाउंटिंग इक्वेशन जो आपण शिकलो, ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल, ह्याच्यामध्ये हे ट्रान्झॅक्शन्स कसे मांडता येतील ते बघायचं आहे. म्हणजे एकंदरीत काय, आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये ते ट्रान्झॅक्शन्स मांडायचे आहेत. ट्रान्झॅक्शन इथे लिहिणार आपण जे काय असेल ते, मग त्याच्यात ॲसेट वाढले तर आपण इथे लिहिणार, इज इक्वल टू लायबिलिटीज वाढले तर इथे लिहिणार आणि मग त्याचं कॅपिटल वाढलं ते इथे लिहिणार, कमी झालं तर मायनस करणार जे काय असेल ते. तर असं आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन, पहिला ट्रान्झॅक्शन, रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. म्हणजे ह्याच्यामध्ये काय, एक कॅपिटल अकाउंटला इफेक्ट जाणार आणि एक कॅशला इफेक्ट जाणार. कॅपिटल
वाढलं तर आपण इथे लिहिणार, आणि कॅश वाढलं म्हणजे जे ॲसेट आहे तर आपण ते इथे लिहिणार 50,000. तर मग ते कसं दाखवणार आपण? इथे कॅश आणि कॅपिटल हे काही कॉलेजमध्ये लिहायला सांगतात आणि काही आपल्या टेक्स्टबुकमध्ये तरी नाही आहे. मग तुमच्या कॉलेजमध्ये जसं सांगितलं असेल, दाखवायचं असेल तर मग दाखवा, आणि नसेल सांगितलं तर मग नका दाखवू. हे आपलं मेन आहे, 50,000 ॲसेट्स ॲड झाले, लायबिलिटीज काही नाही आहे आणि कॅपिटल वाढलं म्हणून इथे पण 50,000. आणि म्हणजे इक्वेशन काय होतो, 50,000 झिरो आणि 50,000. मग परचेस्ड गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट, तर परचेस हा एक्सपेन्स आहे आणि धोनीकडून क्रेडिटवर घेतलं आहे तर ही आपली एक लायबिलिटी वाढली, म्हणून परचेस गुड्स रिलेटेड काही पण असेल तर त्यांनी गुड्सने ॲसेट्स वाढतात. आपल्याकडे गुड्स आले तर तो ॲसेट वाढतो आणि धोनीने क्रेडिटवर दिलं म्हणून त्याची लायबिलिटी वाढली, म्हणून इथे दोन इफेक्ट येणार. ते आपण कसं दाखवणार? परचेस्ड गुड्स आणि धोनीच्यामुळे 10,000 आणि इथे झिरो, आणि मग ह्याज अ ॲडिशन केल्यावर आपलं इथे 60,000 आणि इथे 50,000 असं आपलं हे सोल्युशन असणार, न्यू इक्वेशन असणार. मग असणार आपला हा तिसरा ट्रान्झॅक्शन, सोल्ड गुड्स म्हणजे आपल्याकडून गुड्स गेले म्हणजे ॲसेट कमी झालं, म्हणजे आपल्याला गुड्स गेले, आणि टूक विराट ऑन क्रेडिट म्हणजे आपले डेटर्स वाढले. विराटला क्रेडिटवर दिलं ना म्हणजे तो आपला डेटर बनणार, मग आपले डेटर्स वाढले. मग आपण कसं दाखवणार? 20,000 डेटर्स वाढले आणि 20,000 गुड्स गेले, असे दोन इफेक्ट इथेच ॲसेटच्या कॉलममध्येच देणार. मग त्याचं इक्वेशन, नवीन इक्वेशन जे आधीच म्हणजे प्लस मायनस करून तेवढंच राहणार परत. मग चौथा, रिसीव्ह डिव्हिडंड ₹500. मग हे डिव्हिडंड रिसीव्ह झालं म्हणजे कॅश आले आणि डिव्हिडंड ही इन्कम आहे, बरोबर. मग त्यामुळे आपण ॲसेट्स, कॅश आले म्हणजे ॲसेट्स वाढले आणि डिव्हिडंड आला म्हणजे इन्कम आली म्हणजे आपलं ओनरचं कॅपिटल वाढलं. हे दोन इफेक्ट येणार म्हणजे ₹500 झिरो आणि 500 इथे आपल्याला कॅश वाढले, डिव्हिडंड वाढला आणि आपले ₹500 इथे आले. मग नवीन इक्वेशन बनणार असा. मग पुढचा क्वेश्चन आहे, पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ₹500. म्हणजे इथे कॅश गेले म्हणजे कॅश हे ॲसेट आहे ते कमी झाले आणि ॲडव्हर्टाइजमेंट हा एक्सपेन्स आहे, एक्सपेन्स झाला की कॅपिटल कमी होतो म्हणून तो इफेक्ट इथे. दोन्ही इथे नेगेटिव्हमध्ये दाखवणार कारण की ते एक्सपेन्स आहे म्हणून, इथे ॲसेट कमी झालं म्हणून आणि इथे एक्सपेन्स आहे म्हणून कॅपिटल कमी झालं. तर मग त्याचा इफेक्ट आपण इथे मायनस कॅश, मायनस ॲडव्हर्टाइजमेंट आणि इथे 500 मायनस करून न्यू इक्वेशन होणार आपला फायनल इक्वेशन, 60,000 = 10,000 प्लस 50,000. हे दोन्ही साईड नेहमी आपले मॅचच होणार, 60,000. तर हा झाला आपला पहिला क्वेश्चन. आता आपण पेज 34 पुढचा क्वेश्चन घेऊया, इलस्ट्रेशन 2. ह्याच्यामध्ये रुपाली कमेन्स्ड बिझनेस विथ बँक बॅलन्स 25,000. म्हणजे बँकने पैसे आले, म्हणजे बँकने कॅपिटल इंट्रोडक्शन झालं बिझनेसमध्ये आणि रुपालीचं कॅपिटल वाढलं आहे म्हणजे इथे कॅपिटल आलं आहे. कितीचं? 25,000. इथे 25,000 झिरो 25,000. आपल्याला हे इज इक्वल टू आणि प्लस पण करायचं आहे, सेम आहे म्हणून मी करत नाही आहे,
पण आपल्याला द एक्झाममध्ये करताना हे इज इक्वल टू आणि प्लस पण करायचं आहे. म्हणजे हे झालं बँक आणि कॅपिटल. म्हणजे इक्वेशन काय होणार, 25,000 इज इक्वल टू 0 + 25,000. पुढे परचेस्ड मशीनरी फॉर कॅश. परचेस्ड मशीनरी केल्यामुळे मशीनरी आली आपल्याकडे, म्हणजे आपलं ॲसेट वाढलं आणि कॅश कमी झालं. तर ॲसेट कमी झालं म्हणजे इथे आपल्याला 5,000 आले पण दाखवायचे आणि इथे 5,000 गेले पण दाखवायचे. मग आपलं नवीन इक्वेशन बनणार तोच 25,000, इथे 0 आणि इथे 25,000. मग हे आपलं असं उत्तर येणार. पुढे आपला तिसरा क्वेश्चन आहे, बॉट गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ रुपीज 3,000 ऑन क्रेडिट. तर गुड्स बिझनेसमध्ये आले म्हणजे ॲसेट वाढले, पण कुणाकडून घेतले, स्वराकडून ऑन क्रेडिट. म्हणजे आपली स्वराकडची लायबिलिटी पण वाढली. मग आपण इथे काय लिहिणार, गुड्स आले आणि इथे लायबिलिटी पण वाढली स्वराची, तर तिचं नाव पण इथे येईल आणि इथे आपण 3,000 असं करून आपलं 28,000. हा आपला न्यू इक्वेशन होणार, बरोबर. म्हणजे हे आपण असं दाखवू, गुड्स स्वरा 3,000 आणि न्यू इक्वेशन. मग आपण चौथा क्वेश्चन काय, पेड फॉर सॅलरीज रुपीज 3,000. म्हणजे सॅलरीज पे करतोय तर आपण कॅश कमी होत आहेत आणि एक्सपेन्स वाढतो आहे. हे दोन इफेक्ट येणार, सॅलरी हे एक्सपेन्स आहे तो वाढतो आहे. आपण इथे काय करणार, कॅश लेस करणार आणि एक्सपेन्स इथे मायनस सॅलरीज इफेक्ट देणार आणि इथे 3,000 कमी होणार आणि इथे पण 3,000 कमी होणार. मग आपण कसं दाखवणार, इथे मायनस कॅश मायनस सॅलरीज आणि इथे मायनस 3,000. न्यू इक्वेशन 25, 3 आणि 22. मग पाचवा क्वेश्चन, रिसीव्ड इंटरेस्ट रुपीज 200. तर इंटरेस्ट रिसीव केल्यावर आपलं कॅश अकाउंट म्हणजे कॅश येणार, म्हणजे कॅश वाढणार आणि इथे इन्कम पण वाढणार आहे. इंटरेस्ट आहे ना, म्हणजे इन्कम वाढली, तर तो 200 इफेक्ट आपला इथे 200 इथे पण वाढणार आणि 200 इथे पण वाढणार आणि इथे आपण लिहू प्लस कॅश आणि इथे प्लस इंटरेस्ट. आपण दाखवणार कसं, इथे 200 आणि इथे प्लस कॅश प्लस इंटरेस्ट. मग आपला फायनल इक्वेशन मिळणार ॲड केल्यावर 25,200, 3,000 आणि 22,200 दोन्ही ॲड केल्यावर 25,200 होणार. ओके, हे सोपं आहे सगळ्यात. आपल्याला फक्त इक्वेशन मॅच करायचं आहे. म्हणजे आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये ॲसेट्स लायबिलिटीज अँड कॅपिटल आयडेंटिफाय करता आले, एक्सपेन्स आणि इन्कमला इफेक्ट देता आलं, तर हा सम सगळ्यात सोपा आहे. आता आपण पेज 35 इलस्ट्रेशन 3 हा क्वेश्चन घेऊया करायला. अकाउंटिंग इक्वेशन्स क्वेश्चन तेच आहे, गिव द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. मग आपलं अकाउंटिंग इक्वेशन ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल ह्याला इफेक्ट द्यायचा आहे. पहिला ट्रान्झॅक्शन, अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 9,000. कॅश म्हटलं की ॲसेट्स, कॅश आले म्हणजे ॲसेट्स वाढले आणि अर्जुनने बिझनेस स्टार्ट केला म्हणजे कॅपिटल आले वाढले, म्हणून इथे इफेक्ट होणार 90,000 आपण ते इथे असं लिहिणार 90,000 आणि इक्वेशन बनणार असं. क्वेश्चन टू, परचेस्ड मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी
₹4,30,000 तर मोटर कार परचेस केलं तर आपलं ॲसेट, हे जे मोटर कार आहे हे ॲसेट आहे हे वाढणार. आणि क्रेडिटवर घेतलं आहे, क्रेडिटवर घेतलं आहे म्हणजे आपली एक लायबिलिटी वाढते ना, तिथे होंडा कारची क्रेडिट वाढली, म्हणजे हे दोन ते इफेक्ट जाणार, इथे 30 आणि इथे 30. मग इथे दाखवणार कसं आपण, मोटर कार होंडा 30,000, 30,000 आणि इथे 0. मग न्यू इक्वेशन काय बनणार, 90 + 30 120, 30 आणि हे 90, असं न्यू इक्वेशन बनणार. मग तिसरं क्वेश्चन, परचेस्ड गुड्स फ्रॉम करण वर्थ ₹10,000. तर गुड्स परचेस केले म्हणजे गुड्स हे ॲसेट्स वाढले, आणि फ्रॉम करण ऑन क्रेडिट, आता ते सुद्धा लायबिलिटीज आहे ना, म्हणजे क्रेडिटवर घेतलं म्हणजे लायबिलिटी वाढली आपली. इथे करंटची पण लायबिलिटी वाढणार आणि इथे गुड्स ॲड होणार आपले, म्हणजे आपण इथे 10,000 आणि इथे 10,000 असे इफेक्ट येणार. मग त्याची असं इक्वेशन होईल आणि आपल्याला न्यू इक्वेशन मिळेल, 130 हे लायबिलिटी वाढली 40 आणि हे 90. चौथा क्वेश्चन, गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर ₹1,000. तर गुड्स डिस्ट्रॉय झाले बाय फायर, तर आपले गुड्स कमी झाले, आपल्याकडून गुड्स गेले, बिझनेसमधून गुड्स कमी झाले आणि डिस्ट्रॉय बाय फायर झालं म्हणजे काय, आपल्याला एक नुकसान झालं ना, हा एक लॉस आहे, एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये आपल्याला लॉस बाय फायर ह्या नावाने आपल्याला अकाउंट, म्हणजे गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर हा आपला लॉस आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. मग लॉस झाल्यावरती कॅपिटल कमी होतं, मग आपलं इथे होतं आहे काय, गुड्स कमी झाले आणि कॅपिटल पण कमी झाले बाय 1,000. मग आपण इथे मायनस इफेक्ट दाखवणार, तुम्ही असं ब्रॅकेट्समध्ये दाखवा किंवा -1,000 असं लिहा, कसंही चालेल ना, म्हणजे तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते. एक मिनिट मी ते इरेज करते. ठीक आहे, इथे पण 1,000 मायनस कमी होणार आणि इथे पण 1,000 कमी होणार, इथे लॉसमुळे कमी होणार. मग ते इफेक्ट कसा दाखवणार, इथे लेस गुड्स अँड लेस लॉस बाय फायर असं कमी होणार. हे तुम्हाला कॉलेजमध्ये दिलं असेल, सांगितलं असेल दाखवायला, तरच दाखवा, नाहीतरी हे किंवा हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये तरी नाही आहे, हे जर एक कॉलेजमध्ये सांगितलं असेल तर हे करा. मग आपलं नवीन इक्वेशन हे कमी केल्यावर काय होईल, 129, 40 आणि 89, 40 अँड 89 इज 129,000. मग आपलं पाचवं ट्रान्झॅक्शन काय, डेप्रिसिएशन ऑन मोटर कार. डेप्रिसिएशन म्हणजे मोटर कार, आपण किती आधीचे व्हिडिओज तुम्ही बघितले असेल तर डेप्रिसिएशन काय हे थोडेफार एक्झाम्पल्स पण बघितले, म्हणजे एक मोटर कारची व्हॅल्यू कमी होते. आत्तापुरते एवढं समजा, आपल्याला एक डेप्रिसिएशनचा अख्खा चॅप्टर करायचा आहे, त्या डिटेलमध्ये बघणार आहे डेप्रिसिएशन काय. आत्तापुरतं मोटर डेप्रिसिएशन म्हणजे ॲसेटची व्हॅल्यू कमी होते आणि तो एक लॉस आहे, म्हणजे एक्सपेन्सिव लॉस आहे बिझनेससाठी. तर मोटर कारची व्हॅल्यू कमी होते म्हणजे ॲसेट कमी होते आणि आपण डेप्रिसिएशन हे एक्सपेन्स आहे म्हणजे आपलं कॅपिटल पण कमी होतं आहे, बरोबर. मग आपलं 1,000 अजून एक इफेक्ट देणार आपण इथे पण आणि इथे पण. आपण दाखवणार कसं, इथे मोटर कारला एक इफेक्ट देणार, मोटर कारला आपण क्रेडिट करणार आणि डेप्रिसिएशन एक्सपेन्स आहे त्याला आपण डेबिट करणार, ज्याच्यामुळे कॅपिटल कमी होतं. मग आपली टोटल काय होणार, न्यू इक्वेशन होणार आपली 128, 40 आणि 88. अच्छा, इथे न्यू इक्वेशन लिहायच राहील. मग शेवटचा ट्रान्झॅक्शन, गुड्स सोल्ड फॉर कॅश. तर गुड्स सेल केले तर बिझनेसमधून गुड्स बाहेर गेले, बरोबर, आणि कॅश आले, म्हणजे ॲसेट्स, दोन्ही पण ॲसेट्स आहे, म्हणजे तेही 5,000 कॅश आली आणि 5,000 गुड्स गेले, ते एकातच हा इफेक्ट येणार आणि म्हणजे इक्वेशन हाच परत खालती राहणार. आपण कसं दाखवणार, इथे
गुड्स गेले, कॅश आले आणि गुड्स गेले असं इथेच दाखवणार. म्हणजे हे झाली आपली फायनल, हीच झाली आपली फायनल इक्वेशन, टोटल इक्वेशन 88 आणि 40 128 हे मॅच होत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 इलस्ट्रेशन्स सॉल्व केले आहेत जे टेक्स्टबुकमध्ये आहेत. बाकीचे जे ह्या इक्वेशन, अकाउंटिंग इक्वेशनचे बाकीचे जे सम्स टेक्स्टबुकमध्ये आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. समरी नोट्स आणि अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.